हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे कस्तुरी. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर थोडक्यात ओळख करून देते. तशी मी आहे पुण्याची, पण सध्या युकेमध्ये मी माझ्या फॅमिलीसोबत राहते. ज्यावेळेस आपल्या मनामध्ये परदेशाबद्दल विचार येतो, त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला आठवते ती म्हणजे परदेशातली स्वच्छता आणि परदेशातली शिस्तबद्ध वाहतूक. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत युकेमधली वाहतूक कशी असते ते दाखवणार आहे. वाहतुकीचे नियम हे आपल्या इंडियाच्या नियमासारखेच आहेत, पण काही नियम मला नवीन वाटले आणि खूप इंटरेस्टिंग वाटले, त्यामुळे मी आज त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वाहतुकीचे नियम सांगायचे तर त्यासाठी कार पाहिजे, पण आमच्याकडे इथे कार नाहीये. पण आमचे फॅमिली फ्रेंड आहे गजानन, तर आज तो खास हा व्हिडिओ शूट करण्यासाठी त्याची कार घेऊन आलेला आहे. हॅलो. त्याच्याबरोबर मी तुम्हाला दाखवणार आहे की इथली वाहतूक कशी आहे आणि कार चालवताना आपल्याला किती नियम फॉलो करावे लागतात. चला मग आपण बघूया. त्याने मला लगेच सांगितलं बसल्या बसल्या आधी सीट बेल्ट लाव. त्याचबरोबर मागे आपले जे बसलेले असतात त्यांना सुद्धा सीट बेल्ट लावणं कंपल्सरी आहे. गणपती बाप्पा मोरया. आता आमची गाडी सिग्नलला थांबली आहे आणि समोरच्या गाडीपासून आपल्याला सेफ डिस्टन्स ठेवावे लागते. ते डिस्टन्स एवढे पाहिजे की समोरच्या गाडीचे आपल्याला टायर्स दिसले पाहिजे. असे छोटे छोटे रूलसुद्धा इथे लोक स्वतःहून फॉलो करतात, त्यामुळे आपले ट्रॅफिकवाले पोलीस मामा दिसतच नाही. रोडवर जो नंबर दिसतोय तो स्पीड लिमिटचा आहे आणि तो माईल्समध्ये आहे, आपल्यासारखा किलोमीटरमध्ये नाही. त्यापेक्षा फास्ट तर नाहीच चालवत, पण खूप स्लो चालवणंसुद्धा चुकीचं असतं. सगळेच जण ही स्पीड मेंटेन करतात, त्यामुळे इथे ओव्हरटेकिंगचा प्रश्नच येत नाही. प्रत्येक सिग्नलला सायकल थांबवण्यासाठी जागा दिलेली असते. तर इथे तुम्ही बघू शकताय गाड्यांची लांबच्या लांबच लाईन लागलेली आहे, पण कोणी पण हॉर्न वाजवत नाहीये. आम्ही इथे खूप कमी वेळा हॉर्नचा आवाज ऐकतो. लेन शिस्त सुद्धा इथे खूप काटेकोरपणे पाळली जाते. जसं की आता गजाननला राईट टर्न घ्यायचा आहे, तो राईटच्याच लेनवर आहे. पायी चालणाऱ्यांना इथे पहिला प्रेफरन्स दिला जातो, जसं की आत्ता गजाननने गाडी थांबवली. त्यानंतर झेब्रा क्रॉसिंगसुद्धा इथे स्ट्रिक्टली फॉलो होतो. आपण जवळ गेल्यावर लगेचच दोन्ही साईडने गाड्या थांबतात. हा जो लाईट आहे हा झेब्रा क्रॉसिंगसाठीचा आहे, त्यामुळे ड्रायव्हरला लांबूनच कळतं की पुढे झेब्रा क्रॉसिंग आहे. तर इथला एक महत्वाचा रूल आहे राऊंड अबाउट म्हणून, की जो इथल्या चौकांमध्ये यूज करतात. राऊंड अबाउट रूलमुळे इथल्या चौकांमध्ये सिग्नलची गरज पडत नाही. ह्याच्यामध्ये एक सिंपल गोष्ट इम्प्लिमेंट केलेली आहे की राईट साईडने येणाऱ्या गाडीला पहिला प्रेफरन्स दिला जातो, त्यामुळे आपल्याला गाडी टर्न करताना फक्त राईट साईडला बघायचं असतं. राईट साईडला गाडी नसेल तर आपण चौक क्रॉस करू शकतोय. लेफ्ट साईडला बघायची गरज नाही पडत, कारण लेफ्ट साईडची गाडी अपअप थांबलेली असते. हा जो रूल आहे हा पूर्ण युकेमध्ये वापरला जातो, आणि ह्या रूलमुळे युके गव्हर्नमेंटचा सिग्नल साठीचा खर्च खूप कमी झाल्याचं मी कुठेतरी वाचलं होतं. एक राऊंड अबाउट येतोच आहे, तिथे आपण हा रूल बघू शकतो.
डाव्या हाताला जो ग्रीन कलरचा पट्टा दिसतो आहे तो बस लेनसाठीचा आहे. तसेच समोर रेड कलरचा सायकलसाठी पण दिसतोय. आपण गाडीने फिरतोच आहे तर मी तुम्हाला आता दाखवते की इथला पेट्रोल पंप पण कसा आहे ते. इथल्या पेट्रोलचा रेट आहे 1.1 पाऊंड पर लिटर. साधारण आपल्या इंडियानुसार 100 रुपये पर लिटर. इथे जवळच कार वॉश पण आहे. इथली कार वॉश सिस्टीम ही ऑटोमॅटिक आहे. आम्ही कारमध्येच बसलेले असणार आहे आणि आमची कार बाहेरून क्लीन केली जाणार आहे. तर त्याचा मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवते. आपल्या समोरची गाडी आत्ता वॉश होते आहे. कदाचित आपली गाडी तिथे गेल्यावर एवढं नीट दिसणार नाही. तर आता गाडी धुवून झाली आहे आणि पुढे जे तुम्हाला दिसत आहे ते आता एक गाडी पुसण्यासाठीच ते मशीन आहे. तर इथली इंटरेस्टिंग गोष्ट एक अशी आहे की ज्यावेळेस आपण भारतातून युके मध्ये येतो त्यावेळेस आपल्या भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर आपण 1 वर्षभर इथे कार चालवू शकतो. युके मधील लोक ट्रॅफिकचे रूल स्ट्रिक्टली फॉलो करतात कारण इथली पॉइंट बेस्ड लायसन्स सिस्टीम. ज्यावेळेस आपण नवीन लायसन्स काढतो त्यावेळेस आपल्याला 6 पॉइंट्स मिळतात आणि जर आपल्याकडनं चुकूनही 1 सिग्नल ब्रेक झाला तर आपले 3 पॉइंट्स कट होतात. जर 2 सिग्नल ब्रेक झाले तर आपले 6 पॉइंट्स कट होतात आणि आपलं लायसन्स कॅन्सल होतं. तर माझ्या मागे जे आहे ते सर्व्हिस स्टेशन आहे आणि त्याचबरोबर एमओटी टेस्ट पण इथे होते. एमओटी म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्ट, म्हणजेच की इथे वर्षातून एकदा आपल्या गाड्यांची टेस्ट होते आणि ह्याच्यामध्ये त्यांनी आपल्या गाडीचा एखादा पार्ट चेंज करायला सांगितला तर तो आपल्याला करावाच लागतो. आपल्या नॉर्मल सर्व्हिसिंगमध्ये आपण सांगत असतो की आजच्या नाही पुढच्या सर्व्हिसिंगमध्ये आपण चेक करू, पण इथे तसं नाही होत. त्यांनी सांगितल्यानंतर आपल्याला तो चेंज करावाच लागतो, त्याशिवाय आपली गाडी रोडवर येत नाही. तर आज वाहतुकीच्या नियमांबरोबरच कार पण कशी इथे मेंटेन करतात ते सुद्धा आम्हाला कळालं. ह्या ज्या गोष्टी आहेत पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरल्यामुळे ह्या गोष्टी कळत नाही, तर आज गजाननमुळे आम्हाला त्या गोष्टी नवीन गोष्टी बघायला मिळाल्या. त्यामुळे थँक्यू गजानन, आज तो वेळ आम्हाला दिला. थँक्यू वन्स अगेन. आज मी
असा जरा वेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.